आणि यानंतर ज्यांच्यासाठी पाणी प्रश्न हा जिव्हाळ्याचा विषय आहे असे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित माझे सहकारी राम शिंदेजी, विजय शिवतरेजी, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलजी, ज्येष्ठ नेते अजितदादा पवार ज्यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना करून महाराष्ट्रामध्ये पाण्याचं जनआंदोलन तयार केलं, ते आपल्या सर्वांचे लाडके प्रथित यश कलावंत आणि तितकेच चांगले समाजसेवक श्री आमिर खानजी आणि त्यांना तितकंच साथ देणाऱ्या किरण रावजी, सत्यजित भटकळ, शांतीलालजी मुथा, पोपटराव पवार या पाणी फाउंडेशनचे सर्व या टीमचे मेंबर्स, डॉक्टर पोळ, सर्व मेंबर्स ज्यांनी या संपूर्ण पाणी फाउंडेशनच्या वाटचालीमध्ये मोलाची साथ दिली, ते आमच्या मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंत या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, माझी पत्नी अमृता, कारण तिचं नाव घेतलं नाही तर जेवण मिळणार नाही, आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं तर माझ्या भाषणाचा पूर्वार्ध हा मागच्या सत्रात मी केला आहे, आता उत्तरार्ध आहे. आणि मगाशी बोलताना माझे मित्र राज ठाकरे यांना एक छोटासा प्रश्न पडला आणि तो प्रश्न असा होता की इतके वर्ष जर आपण प्रयत्न करतो आहोत तर मग जलसंधारणाचं काम या ठिकाणी का झालं नाही. खरं म्हणजे याचा दोष कोणाचा आहे? हा या महाराष्ट्रातल्या नागरिकांचा नाही आहे, हा दोष कोणाचा आहे? आपल्याला माहिती आहे, एकेकाळी आपण नारा दिला होता पाणी अडवा पाणी जिरवा, पण गावागावामध्ये आपण इतके गट तट पक्ष जात धर्म तयार केले, पाणी अडवा पाणी जिरवा विसरलो, एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा करत राहिलो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जलसंधारण झालं नाही. पाणी फाउंडेशनला लक्षात आलं की जोपर्यंत गाव एक होत नाही, आम्ही सगळे एक होत नाही, पक्ष गट तट जात धर्म या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आम्ही विसरत नाही तोपर्यंत गाव पाणीदार होऊ शकत नाही. आणि हे काम या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपच्या निमित्ताने गावागावात झालं आणि म्हणून महाराष्ट्र पाणीदार होतो आहे. छोट्याशा प्रश्नाचं हेच छोटंसं उत्तर आहे, जे आधी समजलं असतं तर आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला पडलाच नसता. बंधू भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नावरचं उत्तर हे जलसंधारण आहे. आणि हे जलसंधारण जर करायचं असेल तर केवळ सरकारच्या भरोशावर हे होऊ शकत नाही हे सांगण्याकरता कोणाचीच आवश्यकता नाही. जोपर्यंत जलसंधारण हे लोकचळवळ बनत नाही, जोपर्यंत सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग ते बनत नाही तोपर्यंत जलसंधारण होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण जलयुक्त शिवारसारखी योजना ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेसच मी सांगितलं होतं, ही सरकारची योजना राहिली तर सपशेल अपयशी ठरेल, ही जनतेची योजना झाली तर यशस्वी ठरेल. आणि खऱ्या अर्थानं ती जनतेची योजना झाली. आणि सगळ्यात जास्त मी धन्यवाद देईल आमिर खान यांना की ज्यांनी अक्षरशः याला जनआंदोलनामध्ये रूपांतरित केलं आणि त्यातनं आज आपण बघतोय. आपण अनेक वेळा ऐकतो तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे प्रत्येक व्यक्तीला पटलंय. माझ्या गावाचा दुष्काळ मीच संपवू शकतो कारण माझ्या गावात पडणारा पाण्याचा थेंबन थेंब हा माझ्या गावाच्या मालकीचा आहे, तो माझ्या गावात मी अडवणार, तो माझ्या गावात मी मुरवणार, तो माझ्या गावातच मी साठवणार.
आणि त्याकरता मी श्रमदान करणार, ही भावना आज गावोगावी तयार झाली आहे. बंधू भगिनींनो, आपण सर्व लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. आणि छत्रपतींनी काय केलं? छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना करताना ज्या प्रकारे मुघलांच्या सैन्यामध्ये पगारावर काम करणारे मोठे मोठे योद्धे होते, तसं छत्रपतींचं त्या ठिकाणी सैन्य नव्हतं. तर 18 पगड जातीच्या सामान्य लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये स्वदेशाकरता भाव जागवला, त्यांचा आत्मसन्मान जागवला, आणि त्या सामान्य माणसांनी असामान्य कार्य करून स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे परिवर्तन करायचं असेल तर बाहेरून येऊन कोणीतरी परिवर्तन करेल हे कधीच होत नाही. सामान्य माणसामध्ये जे असामान्यत्व असतं ते जागृत करावं लागतं, आणि ते ज्या दिवशी जागृत होतं त्या दिवशी असामान्य काम सामान्य माणूस करतो. आणि आमिर खान आणि पाणी फाउंडेशननी हेच केलं. गावोगावच्या सामान्य माणसातलं असामान्यत्व हे जागृत झालं आणि त्याला हे लक्षात आलं, मला कोणाचीच गरज नाही आहे, मीच माझ्या गावातलं परिवर्तन करू शकतो. आणि ते परिवर्तन त्यांनी करून दाखवलं आणि खऱ्या अर्थानं आज आपल्याला गावच्या गाव पाणीदार होताना दिसत आहेत. खरं म्हणजे हे संपूर्ण इतकं प्रेरणादायी आहे, याच्यात 10-12 मिनिटाच्या फिल्ममध्ये हे दाखवणं शक्य नाही आहे. पण एकेका गावातला जो अनुभव आहे, एकेका गावामध्ये जी एक कथा त्या ठिकाणी तयार झाली, एक एक स्टोरी जी आहे, या प्रत्येक स्टोरीतली प्रेरणा इतकी प्रचंड आहे. अनेक वेळा खूप जी माणसं मोठी वाटतात ती अतिशय लहान असतात, आणि जी माणसं लहान दिसतात तीच खरी मोठी असतात. आणि त्या गावातल्या लहान असलेल्या मोठ्या माणसांनी हे जे परिवर्तन करून दाखवलं आहे, आमिरजी मला विश्वास आहे पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये निश्चित महाराष्ट्र पाणीदार असेल, दुष्काळापासून मुक्त असेल, आणि सामान्य माणसं हे परिवर्तन करून दाखवतील. आणि हे होत असताना खऱ्या अर्थानं दादांनी एक जी सूचना या ठिकाणी दिली अत्यंत महत्त्वाची आहे. आज पाण्याचे लेवल वाढते आहे, मराठवाड्यासारख्या भागामध्ये आज 3 ते 4 मीटर आपली पाण्याची लेवल वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. पण पाण्याची पातळी वाढल्याबरोबर आपण जर अतिउपसा सुरू केला तर पुन्हा एकदा दुष्काळाकडे जायला वेळ लागणार नाही. निसर्गाने कधीच कमी दिलं नव्हतं. हा जो दुष्काळ आहे हा मानवाने निर्मित केलेला दुष्काळ आहे. निसर्गाने तर नेहमीच आपल्याला दिलं होतं, पण आपण त्याचा अनिर्बद्ध वापर केला आणि आपल्याला दुष्काळामध्ये लोटलं. आता दुष्काळातनं बाहेर निघायचा मार्ग आपल्याला मिळाला आहे, पण मार्ग मिळाल्याबरोबर पुन्हा एकदा ज्या जुना चुका आहेत त्या चुका आपण करायला लागलो आणि पाण्याचा अनिर्बद्ध वापर करायला लागलो, तर दुष्काळामध्ये पुन्हा आपल्याला जायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी कुठल्या प्रकारचं क्रॉप घ्यायचं त्याचा पॅटर्न हा निश्चित करावा लागेल. आमचे पोपटरावजी प्रत्येक भाषणात तेच सांगतात की जोपर्यंत आमचा क्रॉपिंग पॅटर्न आम्ही नीट करणार नाही तोपर्यंत आम्ही दुष्काळापासून त्या ठिकाणी वाचणार नाही. आणि म्हणून मला वाटतं हे देखील लक्षात घ्यावं लागेल. या संपूर्ण अभियानातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? ज्या वैज्ञानिक पद्धतीनं हे अभियान राबवण्यात आलं, आमिर खान यांना मिस्टर परफेक्शनिस्ट आपण म्हणतो आपल्याला आश्चर्य वाटेल, पण आमिर खान यांनी या कामाच्या पाठीमागे आपला संपूर्ण व्यवसाय अक्षरशः बंद करून ठेवला आहे. ते जर वर्षाला 2 सिनेमे करत असतील तर 1 सिनेमा देखील करत नाहीत, अशा प्रकारची अवस्था आहे. आणि गेल्या 3 वर्षात झपाटल्यासारखे आमिर खान हे काम करतायत. आणि हे काम करताना सगळ्यात महत्त्वाचं जर त्यांनी काही केलं असेल तर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण दिलं. हे प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. पूर्वी पाण्याचं जलसंधारणाचं काम करायचं म्हणजे केवळ नदी नाले खोल केले आणि त्याच्यामध्ये पाणी साठवलं की जलसंधारण झालं असं आपल्याला वाटायचं, पण आज माथ्यापासनं पायथ्यापर्यंत प्रत्येक उपचार पद्धती समजून घेऊन आणि त्या उपचार पद्धतीप्रमाणे काम करणं आणि गावातल्या छोट्यातल्या छोट्या बालकापासनं तर बालिकेपर्यंत प्रत्येकाला याचं मोजमाप कसं करायचं इथपर्यंतचं प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून जे काम होत आहे, मला असं वाटतं की पाण्याचं शास्त्र आज आपल्याला समजतं आहे. आणि ही जी 75 तालुक्यातली 4-4.5 हजार गावं आहेत, या गावामध्ये हे शास्त्र समजल्यानंतर
या शास्त्रानुसार जर भविष्यात आपण काम करत राहिलो, एकदा काम केलं पुरस्कार मिळाला शांत झालो हे चालणार नाही. शास्त्र समजलंय त्या शास्त्रानुसार याच्या पुढे देखील जर आपण काम करत राहिलो तर कधीही दुष्काळाचा सामना आपल्याला करावा लागणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय वैज्ञानिक पद्धतीनं हे सगळं काम या ठिकाणी झालंय. आमिर खान यांच्यासमोर एक प्रश्न होता आणि तो प्रश्न असा होता की पुढचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि निवडणुकीच्या वर्षी मी हा कार्यक्रम घेऊ किंवा नको. त्यांच्या मनामध्ये अशी शंका होती की निवडणुकीच्या वर्षामध्ये खूप राजकीय उलथापालथ होते, राजकारण होतं आणि त्यामुळे हा कार्यक्रम करायचा की नाही करायचा. मी त्यांना सांगितलं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे आणि आमिरजी जिथे पाणी आहे तिथे सगळ्यांचा पक्ष एक आहे आणि आज या मंचावरच्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि सगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांच्या साक्षीनं मी आपल्याला महाराष्ट्राच्या वतीनं वचन देतो, वॉटर कपमध्ये, जलसंधारणामध्ये, पाण्याच्या मोहिमेमध्ये आम्ही कोणीही राजकारण आणणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी काहीही झालं तरी वॉटर कप आपण घेतला पाहिजे. खरं म्हणजे मला मोह आवरत नाही आहे पण आपल्याशी चर्चा माझी झाली नाही. पहिल्या वर्षी आपण एक तालुका म्हणाला होता, मी 3 घोषित करून टाकले. दुसऱ्या वर्षी मी 25 घोषित करून टाकले. तिसऱ्या वर्षी मीच 75 घोषित करून टाकले. 100 तालुके घोषित करायचा मोह मला होतो आहे पण मी आज करावं की नाही या विचारात आहे. पण तरी मी आपल्याला सूचना करेन, कारण आमिरजींचं असं आहे की जेव्हा 3 तालुके होते तेव्हाही ते इतके चिंतित होते की कसं होणार. 25 होते तेव्हाही चिंतित होते आणि आता 75 होते तेव्हाही चिंतित होते. एकदा विचार करा, सगळे लोक आपल्या मदतीला आहे. आज नाही तर उद्या 100 तालुके घोषित करा, मी आपल्याला सांगतो. आणि आपलं सगळ्यांचं समर्थन असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. 100 तालुक्यामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आपण निश्चितपणे घेतला पाहिजे. आज खरं तर शांतीभाऊचं देखील मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे. शांतीभाऊंसारखा एक व्यक्ती की ज्यांनी खऱ्या अर्थानं BGSच्या माध्यमातनं इतकं प्रचंड काम या सगळ्या क्षेत्रात केलं आहे आणि अक्षरशः त्यांच्याकरता हा विषय इतका त्यांच्या मनातला असतो. मगाशी जसं म्हटलं की त्यांच्या नावात शांती आहे पण त्यांच्या कामात शांती कधी नाही आहे, 24 तास ते काम करतात. त्यामुळे शांतीभाऊंसारखा एक व्यक्ती हा इतक्या मोठ्या प्रमाणात मशीन्स त्या ठिकाणी पुरवतो, खरोखर त्यांचं आणि पाणी फाउंडेशनचे असतील किंवा BGSचे असतील ज्यांचा आपण सत्कार केला ते सगळे फंडर्स असतील या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक मी अभिनंदन करतो. त्यासोबत विशेषतः शासनातले सगळे अधिकारी, आमचे देशमुख साहेब या ठिकाणी आहेत. ज्यावेळेस आम्ही जलयुक्तची योजना तयार केली त्यावेळेस ते सचिव होते. आताचे आमचे सचिव आहेत प्रवीण परदेसीजी आहेत, एकनाथ डवलेजी आहेत. सगळे आमचे अधिकारी असतील, वेगवेगळे अगदी खालच्या लेवलपर्यंतचे सगळे अधिकारी कर्मचारी असतील. मला तर असं वाटतं की त्या सगळ्यांची देखील या पाणी फाउंडेशनमुळे आमच्या नागरिकांची एक नवीन मैत्री तयार झाली आहे आणि नागरिक आणि प्रशासन यांची जी मैत्री आहे ही एक नवीन जादू या ठिकाणी तयार करते आहे. आणि मला विश्वास आहे अशाच प्रकारे एकमेकाच्या सहकार्यानं एक बदललेला महाराष्ट्र आपण तयार करू आणि त्यामध्ये आम्ही सगळे लोक आमिरजी आपल्या पाठीशी उभं राहू. आपल्याला या ठिकाणी थांबता येणार नाही. आज जलयुक्त शिवारमध्ये 16,000 गावांपर्यंत आपण पोचलो आहोत. पुढच्या वर्षी आपल्याला 20,000 गावात पोचायचं आहे, एकूण 25,000 गावं करायची आहेत. आणि शेवटी एक मजेची गोष्ट सांगतो, जलयुक्त शिवारच्या संदर्भात मी आणि राम शिंदे आणि आमचे शिवतरेजी आम्ही सातत्याने त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत असतो. आणि मागच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला मी बसलो आणि सगळे जिल्हाधिकारी होते आणि सगळ्या जिल्ह्याचं काम मला मागे दिसलं आणि मागे दिसल्याबरोबर मी फार नाराज झालो. मी म्हटलं काय चाललं आहे, एवढी महत्त्वाची आपली योजना आहे. त्यावेळेस 2 जिल्हाधिकाऱ्यांनी हिंमत करून सांगितलं, साहेब खरं सांगू का? म्हटलं काय? म्हणाले सगळे वॉटर कपची वाट पाहत आहे, तयारी सगळी झाली आहे पण काम कोणी सुरू करत नाही. ते म्हणतात वॉटर कपच्या 45 दिवसातच आम्हाला काम करायचं आहे. तुम्ही बघा वॉटर कप सुरू झाला की या गावांमध्ये इतक्या वेगानं काम सुरू होईल आणि 4 महिन्याचं काम हे 1.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करतील. आणि तेच झालेलं आपण बघितलं. तुमची क्षमता असीमित आहे, तुमच्या क्षमतेनं तुम्ही परिवर्तन करू शकता आणि म्हणून
तुमच्यासारख्या सगळ्या जलयोद्ध्यांना या ठिकाणी महाराष्ट्राच्या वतीनं मी प्रणाम करतो, सलाम करतो आणि अशाच प्रकारचं काम हे तुम्ही सर्वांनी करावं ही विनंती करत असताना आपल्या सर्वांना एक विनंती शेवटी मी करणार आहे. हे जे उत्तम काम या ठिकाणी झालं आहे त्या पाणी फाउंडेशन करता, BGS करता, सगळ्या फंडर्स करता आणि तुमच्या स्वतः करता एकदा सगळ्यांनी उभं राहून जोरदार टाळ्या वाजवा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सकाळी सांगितलं होतं काही घोषणा संध्याकाळी करीन. शेवटची घोषणा, पहिला पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्यांना राज्य सरकारच्या वतीनं देखील 25 लाख रुपये दिले जातील, दुसऱ्या पुरस्काराला 15 लाख दिले जातील आणि तिसऱ्या पुरस्काराला 10 लाख दिले जातील. मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार.